ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे शिवसैनिकांनी भाजपच्या स्थानिक नेत्याला काळं फासलंय। पंढरपूरमधील ही धक्कादायक घटना आहे। आंदोलनात सीएमवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा आरोप करण्यात आलाय। संतप्त शिवसैनिकांनी काळं फासत साडी चोळीचा आहेर दिलेला आहे। पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शिरीष कटेकर यांना काळी शाई फासली आहे। त्याचसोबत शिवसैनिकांनी त्यांना साडी चोळीचा आहेरही दिलाय। पंढरपुरात 5 फेब्रुवारीला भाजपने राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं। यावेळी शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी शिरीष कटेकर यांच्या अंगावर काळा रंग ओतत चोप दिलाय। विठू माऊलीचा गजर म्हणजे पासा पलटेंगे तो सीडी की जरूरत नहीं पड़ेगी असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता परिवर्तनाचा इशारा दिलाय। सत्ता परिवर्तनावर बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार चिमटे काढले। मीरा भाईंदर मध्ये प्रमोद महाजन कला दालनाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना त्यांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय। राज्यघटनेची बूज राखायची असेल तर राज्यपालांना परत बोलवावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। राज्यपाल स्वतःला घटना प्रमुख समजत असतील तर त्यांनी न्यायालयात जायला लावू नये असंही राऊत म्हणाले। तर दुसरीकडे राऊतांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधलाय। सरकारनं बहुमताच्या अहंकारात राहू नये, मोदी 2 पावलं मागे आले असते तर उंची कमी झाली नसती असंही राऊतांनी म्हटलंय। भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्तानं पुण्यात अभिवादन या संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं तर शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी संगीताच्या माध्यमातून भारताचं नाव जगभरात नेल्याचं सांगत जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत पंडितजी आणि लता मंगेशकरांचं संगीत राहणार असल्याचं पवार म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफीच्या आवडीचा प्रत्यय सर्वांनाच आलाय। 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोणार दौऱ्यावर असताना त्यांनी सरोवराचा आनंद लुटला। नेहमीप्रमाणे फोटोग्राफी केली मात्र मोबाईलवरून। तर राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे सेल्फी घेत असताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताला आधार देत असा सेल्फी घ्या म्हणत पोज दिली आणि हा चर्चेचा विषय। छत्रपतींचा विचार म्हणजे जो